मेकअपमुळं चेहरा खराब होणं किंवा मेकअपसाठी वापरल्या गेलेल्या सामानामुळं चेहऱ्यावर रिॲक्शन होणं यांसारख्या गोष्टी आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र कर्नाटकमध्ये आपल्या लग्नामध्ये एका मुलीनं केलेल्या मेकअपमुळं तिचं लग्न मोडल्याची विचित्र घटना घडली आहे. ब्युटी पार्लरमधून मेकअप करून परत येताना या तरुणीचा चेहरा एवढा सुजला की तिला ओळखू येणं देखील कठीण झालं. मेकअपसाठी वापरण्यात आलेल्या सामानामुळं या तरुणीला एवढा त्रास झालाय की तिला इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे या तरुणीचा चेहरा एवढा सुजला की तिला ओळखू येणं देखील कठीण झालं होतं. मेकअपसाठी वापरलेल्या सामानामुळं ही तिची अवस्था झाली होती आणि जी पाहून मुलानंच लग्नाला नकार दिलाय. लग्न करताना हा मुलगा वरड्यासोबत पुन्हा आपल्या गावी निघून गेलाय, तर दुसरीकडे पोलिसांनी पार्लर मधील ब्युटिशियनला ताब्यात घेतलंय. हर्बल ब्युटी पार्लर मधील संचालिकेनं मेकअप करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाबरोबरच नवीन प्रॉडक्टही वापरले आणि त्यामुळंच मेकअप केल्यानंतर तिच्या त्वचेला त्रास होऊ लागला, अलर्जीची लक्षणं दिसू लागली आणि मग घरी पोहोचता या तरुणीचा चेहरा सुजून लाल झाला आणि चेहरा देखील काळा पडला. त्या नवरीला आयव्ही अलर्जी झाली होती ज्यामुळं हा सगळा प्रकार घडला. मात्र या सगळ्यात तिचं लग्न मोडलं.